नमस्कार मंडळी स्टोरीटेल कट्ट्यावरती मी उर्मिला निंबाळकर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते महिनाभराचा किराणा आपण भरत असतो किंवा महिन्याभराचा हिशोब आपण करत असतो किंवा महिन्याचं मासिकसुद्धा येतं महिन्यातले काही स्पेशल दिवसही असतात त्याच पद्धतीनं महिन्याचं आधी प्लॅनिंग केल्यानंतर सगळं कसं सुरळीत आणि नीट चालतं म्हणूनच महिन्याभराची पुस्तकं म्हणजे आपण काय काय ऐकणार आहोत किती नॉलेज घेणार आहोत किती नवीन नवीन गोष्टींचा खजिना आपल्यासाठी ओपन होणार आहे खुला होणार आहे हेही आज आपण जाणून घेऊयात मंथली फेवरेट्स विथ स्टोरीटेल गट्टा आणि आपलेच नाही का आवडीचे माझे खास सुकीर्त गुमास्ते नमस्कार आणि प्रसाद मिराजदार हॅलो येस yes. या दोघांचं मी अजिबात एक्स्ट्रा काही स्वागत करणार नाही कारण मागच्याही महिन्यात ते आलेले आणि हे दरवेळी येतात आणि रिकाम्या हातानं येतात महिन्याभराचं आणि फेवरेट वगैरे असं करूनही तुम्ही साधारण फक्त नाही का म्हणजे माझ्या पॉडकास्टवर गप्पा मारण्यासाठी यायचं आणि खाऊ पिऊ काही घालायचं नाही इथं येऊन स्वतःची एक बडबड आणि हे सगळं खपवायचं पुढच्या वेळी हे चालणार नाही आहे मंथली फेवरेट डिसेंबर या वेळेला काहीतरी खाऊ मिळाल्याशिवाय पुढे आपण पॉडकास्टचं रेकॉर्ड एवढं पुस्तकांचं खाऊ घेऊन येतो आहे आणि त्यात ती दीक्षित पाळते त्यामुळे मग आपण कधी त्या पार्टीचा विचार केला नाही कधी किती विचार करतो फारच म्हणजे नाही का तुम्ही माझा इतका विचार करताय तर आता मला तुमचाही विचार जाणून घ्यायला आवडेल येस आता मागच्या वेळी आपण भेटलेलो आहोतच त्याच्यामुळे इतकंच तुमचं स्वागत आणि एवढीच तुमची ओळख तरी सुद्धा खूप खूप बरी मी बरीच बरीच प्रामाणिकपणे आणि मान देऊन मी ओळख करून दिली आता एवढीच हा तर आता मित्रमैत्रिणींनो श्रोते हो हे माझे अगदी खास आणि जवळचे असल्यामुळे मी यांचा इतका छान ऑफिशियल अपमान करू शकते पण डोंट वरी ते अगदी आज आपल्याशी जे गप्पा मारणार आहेत जो विषय आपल्याशी चर्चा करणार आहेत त्याच्यासाठी ते, ते लायक आहेत कारण की ते दोन्ही पब्लिशर्स आहेत स्टोरीटेल इंडियामध्ये आणि ते अप्रतिम पुस्तकं त्यांच्या जा हाताखालून जातात आणि रिलीज करत असतात म्हणूनच मी त्यांना आज माझ्या पॉडकास्टवरती आमंत्रण दिलेलं आहे नोव्हेंबर मध्ये काय हे काय येणार आहे जाणून घेण्यासाठी तर माझा पहिलाच प्रश्न आहे बाय नोव्हेंबर मध्ये खास काय काय होणार आहे नोव्हेंबर मध्ये सगळ्यात महत्वाचं इंटरेस्टिंग म्हणजे नोव्हेंबरचा पहिला आठवडा तो खूपच छान जाणार आहे कारण का आठ नोव्हेंबरला पु ल देशपांडे यांची जन्मशताब्दी वर्षाची सांगता आहे आणि त्याच्यामुळे गेलं वर्षभर तर सगळीकडे सेलिब्रेशन होतच होत पु चित्रपट आले त्यांचे कार्यक्रम अनेक झाले टीव्ही वरती वगैरे अनेक ठिकाणी पुलं हे सेलिब्रेट केले गेले त्याची जी सांगता होतीये शेवटचा सा दिवस जो असणार आहे तो खास स्टोरी टेल च्या ऑडिओ बुक्स प्रकाशित करून होणार आहे आणि तेही पु ल देशपांडे यांच्या घरी बर आणि त्यांच्या सर्व नातेवाईकांच्या सानिध्यामध्ये अतिशय इन्फॉर्मली स्वरूपामध्ये अशी आपली पुस्तक ही स्टोरी टेल वरती रिलीज होणार आहेत आठ नोव्हेंबरला आणि त्याच्यामध्ये पुलंची जशी आहे तशी सुनीताबाईंची पण पुस्तकं आहेत आणि पु ल देशपांडेची जी आता पु ल देशपांड्यांचं खूप वाङ्मय उपलब्ध आहे त्यांच्या आवाजामध्ये आणि त्यांनी म्हटलेलं परफॉर्म केलेलं सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत अनेकांच्या ते पाठ आहेत पण त्यांनी जे अनवट लिहिलेलं आहे वेगळं लिहिलेलं आहे आणि काही वैचारिक लेखन आहे काही खूप इंटरेस्टिंग आपल्या लोकांबद्दल लिहिलेलं आहे आणि त्यांचे जे थॉट आहेत ते लोकांपर्यंत पोचावेत अशी वेगळी पुस्तकं आपण स्टोरी टेलवरती घेऊन येत आहोत जे ज्याच्यामध्ये आपुलके आहे आणि बर... आपुलकीने आपल्या माणसांबद्दल लिहिलेले सगळे लेख आहेत त्याच्यानंतर एक शून्य मी हा संपूर्ण वैचारिक त्यांच्या लेखनाचा सगळं आणि हो, हो, हो। इतक्या डेफ्थ मध्ये पुलंनी लिहिलेलं आहे ना की खरोखर ते ऐकताना आपण म्हणजे आणि जी माहिती नाही फक्त व्यक्ती आणि वल्लीपुरतो पण पुलनचं सगळं साहित्य हे आपल्याकडे येत आहे हळूहळू पहिली सुरुवात आपली या पद्धतीने होत आहे अवॉर्ड पहिल्यांदाच अगदी अगदी आणि सगळ्यात छान म्हणजे एका कोळियाने हे त्यांनी भाषांतरित केलेलं नेस्ट जे पुस्तक आहे त्याच्या ते आपल्याकडे येत आहे आणि आता मी ते रिव्हील करणार नाही पण एक खास नॅरेटर हे पुस्तक या निमित्ताने सुरू करणार आहे वाचायला आणि ते पुढच्या <laughs> <laughs> पण ते सरप्राईज नक्कीपणे निश्चितपणे पण पुढे तुम्ही कराल माझा विचार हो नाही आता हे मेलचाच आवाज आहे त्यामुळे तुझा विचार करू नाही ते काय ते होईल म्हणून आहेत वाटते काय वाटेल तसं सुनीताबाईंचे जे प्रसिद्ध पुस्तक आहे ते सगळ्यांनाच माहिती गाजलेलं अतिशय ते म्हणजे आहे आहे मनोहर तरी म्हणजे मी खूप एक्सायटेड आहे याबद्दल कारण आहे मनोहर तरी हे आउट ऑफ प्रिंट गेलो होतं त्यामुळे ते कुठेच अवेलेबल नव्हतं बरोबर कारण मी शोधण्याचा प्रयत्न केला आणि फेमस आप्पा बळवंत चौकात हा तरी ते पुस्तक नव्हतं कारण मनातले अवकाश मिळतं पण आहे मनोहर तरी आम्हाला कुठेच मिळालं नव्हतं त्यामुळे आणि ते थेट ऐकायला मिळेल ह्याची जास्त उत्सुकता अगदीच आणि पुलं आणि सुनीताबेनच्या सगळ्या जीवन प्रवासाबद्दल त्यांचे विचार आणि ते सगळं जणू काही आत्मकथा येते त्यामुळे ते निश्चितपणे प्रत्येकाला अपील होणार पुस्तक आहे हे नोव्हेंबर मध्ये येणार आणि ते सुद्धा अरुणा ढेरेंच्या आवाजात आणि तोच महत्वाचा आहे की आताच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा ह्या आहे मनोहर प्रिय जेये आणि सोयरे सकल हे तिन्ही पुस्तकं वाचतायत याचं कारण असं की त्या इतक्या जवळ होत्या सुनीताबाईंच्या की त्यांचा जो संपूर्ण व्यक्तिमत्व आहे एकतर अरुणाताई खूप वाचतात सुंदरच वाचतात ऐकत राहावं असं असं भाषणही त्यांचं सुंदर आणि वाचतात कविता आणि त्यांचं रिलेशन ते इतकं जवळचं होतं शेवटच्या काळात त्या नेहमी जात होत्या आणि चांगली मैत्री होती त्यामुळे त्यांचा जो स्वभाव आहे हो त्यांची जे सगळी बारण्याची स्टाईल आहे जणू काही सुनीताबाईच बोलत आहेत सुनीताबाईच वाचून दाखवतायत अशा प्रकारचं फिलिंग त्या संपूर्ण पुस्तकाच्या वाचनातून येतं त्यामुळे ही पुस्तकं तर ऐकायलाच हवीत आवाजामध्ये तुम्ही त्यांच्या आवाजामध्ये म्हणजे बाजी मारलेली त्यामुळे हे फारच सुंदर एक मोठा प्रोजेक्ट हा नोव्हेंबरची सुरुवात घेऊन धडाके बाद सुरुवात हो। मनातले अवकाश फार सुंदर मला मी आत्ताच हे म्हणणार होते माझ्या सगळ्यात आवडीचं पुस्तक आहे आणि त्याचा त्याच्या पहिल्या चॅप्टरमध्ये मध्ये सुनीताबाईंनी त्यांची पुल बरोबरची पहिली भेट आणि मग त्यांचं लग्नापर्यंतच तो प्रवास की त्यांचं कशी बोलणी कशी झाली लग्नाची आणि पुढे झालं खूप छान वर्णन आहे त्याच खूप सुंदर वर्णन आहे पहिल्याच भागामध्ये त्यामुळे मी आता जाम खुश आहे कारण मला परत एकदा ऐकायला आवडेल मला असं वाटतं त्याच्याकडे गोखलेनी वाचलेलं आहे वा खूप छान वाचलंय तर निश्चितपणे ही दोन्ही नाव अशी आहेत आपल्याला ऐकायला आवडतील समजून घेऊन आहेत ती पुस्तक मला सगळ्या लिस्नर्सना हे परत एकदा सांगायचं की प्रसाद आता जी नावं घेतलेली आहेत ना पुस्तकांची त्यातलं सगळीच पुस्तकं तर पुलंची कमाल येत आणि त्याच्याबद्दल आपण काय बोलणार पण माझ्या आवडीचं पुस्तक म्हणजे मनातलं अवकाश त्या एका पुस्तकासाठी का होईना तुम्हाला नोव्हेंबरमध्ये स्टोरीटेल ऍप पैसे भरायलाच हवे नाही तर लागेल फुकट आहे एक महिना पहिला फुकट आहे त्यामुळे नाही पैसे भरले तरी चालेल बोल पहिला महिना तुम्ही सबस्क्राईब करून ऐका मग सवय लागली तर वर्षभर तुम्ही ऐकू शकता हे, हे जे मला आवडत आहे ना तुझं हे जे फुकट ते अप्रच हे मला अप्रोच आवडतो इथे नाही रे चल इथे फक्त बाई आणि फुल हा आणि येस मग सुकिर्त आता तू बोललाच प्रसाद तर एक बॉम्बच फोडला आत्ताच लगेच धडाकेबाद सुरुवात झाली नोव्हेंबरची पण पुढे आता मला सांग की ओरिजिनल्स असं तुम्ही जे म्हणता स्टोरी टेलवरती म्हणजे काही लेखकांना घेऊन त्यांना अगदी ग्रूम करून त्यांच्या पहिल्या आयडियापासून सुरुवात कॉन्सेप्ट त्यांची कल्पना तिथून ते पूर्ण पुस्तक संपूर्ण जे एक्सक्लुसिव्हली स्टोरीटेल प्लॅटफॉर्म वरतीच अवेलेबल असतात ज्याला तुम्ही ओरिजिनल असं म्हणतात बरोबर त्याच्यातल्या मध्ये कुठचा कुठचा खजिना ओपन करताय तुम्ही येस yes, ओरिजिनल्स म्हणजे मला परत एकदा स्पष्ट करायला आवडेल की अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर नेटफ्लिक्सवर ज्या फ्रेंड्स आणि ऑफिस सिरीज आहेत त्या एक्वायर्ड आहेत आणि जे स्ट्रेंजर थिंग्स आहे ऑरेंज इज द न्यू ब्लॅक आहे नार्कोस आहे हे ओरिजिनल आहेत तसंच स्टोरीटेल सुद्धा आहे स्टोरीटेलच्या स्वतःच्या ओरिजिनल सिरीज बऱ्याच दर महिन्याला येत असतात आणि या महिन्याला दर महिन्याला आम्ही नवीन एक ते दोन ओरिजिनल आणि शॉर्ट स्टोरीज रिलीज करत असतो ज्या एक्सक्लुसिव्हली स्टोरी टेल वरतीच असतात आणि विशेष नाही आणि विशेष म्हणजे ओरिजिनल याची गंमत अशी आहे की त्या ऑडिओ माध्यमासाठीच लिहिल्या गेल्यामुळे तशा पद्धतींनीच क्राफ्ट केलेल्या असतात म्हणजे सीन वाईज क्राफ्ट केलेल्या असतात जास्त फास्ट मुव्हिंग स्टोरीज असतात त्यामुळे तुम्ही ऐकलं की ऑडिओसाठी ट्रीट येत येस आणि तुम्ही ऐकलं की ते पुढे काय पुढे काय अशी उत्सुकता तुमची वाढत जाते त्यामुळे ओरिजिनल सिरीजमध्ये आमची सगळ्यात मोठी सिरीज म्हणजे ऑडिओ ड्रामा हा नवीन प्रकार आम्ही आणतोय स्टोरी टेलवरती म्हणजे जसं आपण चित्रपट बघतो तसा हा चित्रपट ऐकायचा आहे म्हणजे हा, हा म्हणजे चित्रपटासारखाच तुम्हाला एक्सपिरियन्स डोळे बंद करून तुम्हाला मिळेल कारण चित्रपटामध्ये काय असतं की संवाद असतात गाणी असतात म्युझिक असतं पण गोष्ट ऐकताना कसं फक्त आता ज्या ओरिजिनल सिरीज होत्या त्या फक्त अभिवाचन होतं इनॅक्ट करून चांगलं चांग छान पद्धतीने केलेलंच होतं पण ते अभिवाचन होतं पण पहिल्यांदी तीनशे तीन पावनखिंड हा आमचा ऑडिओ ड्रामा येतोय ज्यामध्ये मल्टी व्हॉइस आहेत म्हणजे आणि परत साऊंड इफेक्ट असणारे म्युझिक असणारे गाणी आणि अशा पद्धतीने पूर्णपणे डोळे बंद करून तुम्ही जगात जाल आणि त्याचा विषय पण अप्रतिम आहे तीनशे तीन पावनखिंड म्हणजे बाजीप्रभू देशपांडेंनी जे पावनखिंड मध्ये रोखून धरलं आणि शिवाजी महाराज गडावर पोचेपर्यंत पर्यंत तोफानचे आवाज येईपर्यंत त्याचा पूर्ण युद्ध कसं झालं याचं पूर्ण वर्णन प्रसंगातनं तुम्हाला ऐकायला मिळेल पावनखिंड तीनशे तीन पावनखिंड तीनशे तीन मावळे होते त्यामुळे थ्री हंड्रेड आपल्याला थ्री हंड्रेड फिल्म आपण मातीतलं थ्री हंड्रेड हा हे आपल्या मातीतलं आणि खरं घडलेलं थ्री हंड्रेड कारण ते सगळं काल्पनिक असतं आणि तरी किती अप्रतिम पॅकेजिंग मध्ये ते विकतात बरोबर आपल्याकडे खऱ्या घडणाऱ्या खऱ्या घडणाऱ्या गोष्टी आहेत आणि मुख्य म्हणजे याच्यामध्ये संपूर्ण सीन वाईज ते क्राफ्ट केलंय पूर्ण लढाई त्यामुळे लढाईचे ते इफेक्ट आणि परत शिवरायांचं चरित्र त्यामध्ये आहे त्यामुळे असे अंगावरती रोमांच उभे राहतील आणि ही खूप मोठी ट्रीट असणार आहे पावनखिंड आणि हा खूप वेगळा अनुभव आणि हा खूप वेगळा प्रयोग असणार आहे स्टोरी टेलवरचा आपण ऑक्टोबर फेव्हरेट केलेलं तेव्हाच तुम्ही इतकी पुस्तकं मला सांगितली तर मला असं झालं की आता काय येणार ना म्हणजे नोव्हेंबरमध्ये एवढी सगळी पुस्तकं नव्यानं तुम्ही घेऊन येत आहे बरोबर काय म्हणजे तुम्ही परत आता नोव्हेंबरमध्ये तुम्ही थांबतच नाही परत ऑडिओ ड्रामा काय पुलांचा खजिना काय अजून काही आहे का खूप हो। हो। वेगवेगळे प्रयोग आपण आता करतो आहोत फारच काय सांगतो की आम्ही पुरुषोत्तम एकांकिका स्पर्धा खूप प्रसिद्ध आहे पुण्यामध्ये तर खूप आहेच जवळजवळ प्रत्येक कॉलेजमध्ये वे त्याच्याबद्दल रॉयल्सचे फॅन्स आहेत आणि कल्चरल ज्याला म्हणूया डेव्हलपमेंट संस्कृतीचा भाग झाला भाग झालेला आहे पुरुषोत्तम अगदीच तर त्या त्या फेरीमध्ये अंतिम फेरीत गेलेले जेवढे एकांकिका आहेत त्या सर्व एकांकिका आपण आता रेकॉर्ड करून त्या या नोव्हेंबर महिन्यामध्ये रिलीज होत आहेत त्यामुळे फक्त मान्यवर नव्हे तर अगदी तरुण मुलांना सुद्धा आपल्या इथे संधी oh आहे आणि त्या निमित्ताने मला सांगावं वाटेल की स्टोरीटेल वरती इंटरनॅशनल लेव्हलवरच्या ब्रॉडवे ला थिएटरमध्ये ज्या नाटकं होतात बरोबर ती सुद्धा उपलब्ध आहेत इंग्लिशमध्ये ज्यांना अभ्यास करायचा त्यांच्यासाठी आणि आता अगदी पुरुषोत्तम मध्ये जे नवोदित लेखक लिहित आहेत सुद्धा एकांक आणि बाकी आपण तेंडुलकर दळवी मतकरी हे सगळे आणतोच आहोत त्याच्यामुळे हा वेगळा सेगमेंट हा आपला फारच कमाल आहे हे खूप इंटरेस्टिंग आहे हे मला अजिबातच माहिती नव्हतं कारण की आता ज्या चर्चा चालू होत्या तर त्यामध्ये अप्रतिम नवीन नवीन पुस्तकं आणि ते जुने लेखक क्लासिक पुस्तकं ही स्टोरीटेल ॲपवरती आहेत याची मला खबर होती पण आता हे तर नवीनच आहे की फायनल नाटक पण आणताय तुम्ही आणि मराठी माणसाचं वैशिष्ट्य आहे ना नाटक हे त्याच्यामुळे ते येणार कस विचार सेन्सिबिलिटी तिथूनच सुरुवात होते आणि जसं तीनशे तीन पावनखिंड येत आहे तसंच ही एक क्राईम सिरीज पण आम्ही करतोय कारण कंटेम्पररी uh, मराठीमध्ये क्राईम अशी पुस्तकं कमीच आहेत फक्त केवळ क्राईमवर हा ते हा पण नॉन फिक्शन तसं पण हे पूर्णपणे फिक्शनलाइज क्राईम सिरीज शिल्पा नवलकर म्हणून आहेत लेखिका <laughs> खूप चांगल्या एस्टॅब्लिश लेखिका आहेत त्यांनी ती लिहिली आहे रात्र सावल्या नावाची आणि याचा अर्धा तासाचाच एक भाग असणार आहे आणि अशी दहा भागांची सिरीज आहे आणि पूर्णपणे ते इन्व्हेस्टिगेशन आहे खुनाचं आणि कशा पद्धतीने रिव्हील होतं आणि wow. म्हणजे ती पहिली तुम्ही जर वीस मिनिटं ऐकली तर तुम्हाला अख्खी सिरीज फॉलो करावी कारण ऑफकोर्स क्राईम सिरीजला ती ऍडिक्टिव्ह व्हॅल्यू असतेच राईट त्यामुळे ही सिरीज पण रिलीज होते ही पण आमच्यासाठी खूप एक्साइटमेंट आहे कारण रात्र सावल्या असं नाव आहे त्याचं सावल्या रात्र सावल्यामुळे रात्र सावल्या। मर्डर मिस्ट्री प्युअर क्राईम मिस्ट्रीज आणि ते खूप एंगेजिंग असतात आणि आता जसं हे आता तीनशे तीन पावनखिंड हे एकदम सिरियस म्हणजे युद्ध आणि अशा पद्धतीच्या सिरीज झाल्या ऐतिहासिक झालं परत मर्डर मिस्ट्री पण थोडा मूड लाईट पण करायला पाहिजे लोकांचा म्हणजे थंडी बघत होते थंडी के नहीं के, नहीं की तुम्ही रोमॅन्टोरंगा तर आपल्याकडे असं आहे म्हणजे फेंट गुलाब गुलाबी आहे म्हणजे रोमॅन्टिक आणि एकदम पण म्हणजे इरोटिक दोन्ही म्हणजे लोकसंख्या वाढवण्याचं एक थंडी सिरीज येते आमची जी खूप रोमॅन्टिक कॉमेडी अशा पद्धतीची सिरीज आहे म्हणजे रॉमकॉम रॉमकॉम आजच्या काळातली मुलगी जी कन्फ्युज असते की ज्याला नक्की कुठला मुलगा चूज करायचा आयशा कशाला नाव ठेवलं उर्मिला ठेवायचं खूप असतात बरोबर तर आयशा म्हणून येते सिरीज ही रिलीज होतीये त्याचबरोबर आमच्या इरोटिक स्टोरीज पण येतात शॉर्ट स्टोरीज चार इरोटिक शॉर्ट स्टोरीज नोव्हेंबर महिन्यामध्ये थंडी आहे रोमॅंटिक वातावरण आहे चारच आणला तुम्ही चार, तुम ही। चार हिंदी मध्ये नाही दोन मराठी मध्ये असतील आणि दोन इंग्लिश दोन हिंदी मध्ये असतील प्रत्येक भाषेचा एक वेगळा जलवा आहे आणि थंडीचं आणि मला हिंदीचं नाव पण खूप इंटरेस्टिंग वाटलं साठी बेक ती हसरते असं त्याचं हिंदीतलं नाव तर ही पण खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे म्हणजे आहो नंतर जी दोन्ही दोन्ही कव्हर केला तुम्ही पूर्ण हिंदीत अजून काही चांगल्या गोष्टी घडतायत आहेत नाही पुस्तक गोष्टी डिस्कस हिंदी <laughs> आपल्या स्टोरी टेल वरती काही अॅक्वॅड पुस्तक म्हणजे जसे ओरिजिनल आपण फक्त स्टोरी टेल साठी लिहिलेली असतात तशी वेगवेगळ्या पब्लिशर्सची जी पुस्तकं आपण प्रकाशित करतो तर त्याच्यामध्ये आता धीरुइजम म्हणून एक धीरुभाई इजमे असा एक इझम जो धीरूभाई अंबानींच्या एकूण पॉलिसीज आणि या सगळ्या ह्याच्याबद्दलचं पुस्तक आहे ते इंटरेस्टिंग आहे खूपच छान हे कोणी लिहिलेलं आणि त्याच्यानंतर नॉन फिक्शन पुस्तक आहे बर बर आणि त्याच्यामध्ये त्यापेक्षा इंटरेस्टिंग आहे ते म्हणजे कॉमन मॅन नरेंद्र मोदी असं असं एक पुस्तक येत आहे मी अगदी थोडक्यात काही नावं फक्त हे हो, करतो की हो, हो, हो। ज्याला उद्योग क्षेत्रात जायचं आहे ज्याला हो, करायचंय त्याच्यासाठी फेसबुकची सक्सेस स्टोरी येते गुगलची सक्सेस स्टोरी येते हा ते प्रदीप ठाकूर म्हणून त्यांनी लिहिलेली आहे सगळी आणि नेताजी सुभाषचंद्र बोसांचे एक रहस्यमय कहाणी म्हणून एक पुस्तक येत आहे पण सगळ्यात इंटरेस्टिंग जे हिंदीमध्ये घडणार आहे जो प्रोजेक्ट आहे तो नोव्हेंबर मध्ये सुरू होतोय तो म्हणजे कुमार विश्वास हे नाव सगळ्यांनी ऐकलं हो, तो कवी म्हणून तर प्रसिद्ध आहेच आहे पण अतिशय पॉप्युलर आहे आणि तो कवितांवरती बोलणार आणि त्याचं पॉडकास्ट हे सुरू होत आहे नोव्हेंबरमध्ये तर हे विलक्षण म्हणजे ज्यांना जे हिंदी मध्ये काही ऐकू इच्छितात बरोबर त्यासाठी वाचन खजिना आहे जसं हिंदी आहे तसं इंग्रजीमध्ये सुद्धा आपल्याकडे बऱ्याच गोष्टी येत आहेत घडतात आणि जे इंग्लिश पुस्तकांसाठी म्हणून कसं आहे स्टोरी टेलवर सगळं आहे हिंदी इंग्रजी मराठी आणि एक लाख पुस्तकं आहेत तिन्ही भाषांमध्ये म्हणून त्यामुळे तुम्ही मराठीसाठी जर पुस्तकं घेतली तरी तुम्ही हिंदी इंग्रजी इंग्रजीमधनं सुद्धा नॉलेज घेऊ शकता आणि अनेक जण असे आहेत की इंग्रजी जाणीवपूर्वक वाचतात बरोबर किंवा ऐकतात बरोबर आणि असे बरेचसे ज्यांना खास फक्त हिंदी ऐकायला पण आवडतं बरं का ती भाषा लहेजा त्यामुळे पुस्तकं हिंदी प्रेफर करतात अगदी आणि एरवी आपण हिंदी पुस्तक जाऊन विकत घेत नाही बरोबर प्रेमचंद आहे म्हणतो आहे ते मिळालं तिथे तर नक्की ऐकायला आवडतं ती गोड आहे ती भाषा की ऐकत राहावी असे वाटते राईट त्याच्यामुळे आता इंग्रजीमध्ये जी, जी पुस्तकं येत आहेत त्याच्यातलं एक आहे सगळ्यांच्या टिपिकल असणारा जो प्रश्न असतो अरेंज मॅरेज का लव मॅरेज हा भारतीय मुलींना पेरेंट्स बरोबर झगडण्याचा जो असतो की स्वतःच्या मताला स्वतःच्या मताला महत्व द्यायचं का पालकांनी सांगितलेल्या मुलाबरोबर लग्न करायचं तर ह्याच्यातले जे पेस आहेत त्याच्यावरची अशी ती कादंबरी इंटरेस्टिंग कादंबरी आहे सोफिया जॉन्सने लिहिलेली आहे अंटील अगेन नावाचं एक इकॉनॉमिक फंडाजवरती वरती सेन म्हणून तिने वाचण्याजोगं आहे बर अशा प्रकारचं एक पुस्तक आहे इंग्रजीमध्ये पॉडकास्ट होतोय सगळ्या इकॉनॉमिक फंडाज त्याच्यामध्ये मला पॉडकास्ट हा प्रकारच खूप आवडतो खूप खूप जास्त माहिती मिळते आणि तिने काय केलंय रिव्ह्यू आपल्याला इकॉनॉमिक्स किंवा हे खूप जड वाटतात अगदी तर इकॉनॉमिक्स आणि लाईफ यांचं कशी सांगड घालून त्याच्यामध्ये तिने स्टोरी फॉर्म मध्ये बसून म्हणजे माहिती फॉर्म मध्ये तर गोष्टींच्या स्वरूपामध्ये हा पॉडकास्ट आहे त्यामुळे तो निश्चितपणे इंटरेस्टिंग वाटेल ज्यांना बेसिक लेवलला माझ्यासारख्या लोकांनी ऐकावं असण लाईफमध्ये लाईफस्टाईल मध्ये इकॉनॉमी हे फार महत्वाचा रोल प्ले आणि तेच शिकवलं जात नाही आणि ते सांगितलं जात नाही आपल्याकडे वेगळा काहीतरी पंचवीस इकॉनॉमिक्स असतं तर त्याच्यामुळे हे खूप इंटरेस्टिंग होऊ शकेल तिसरा एक खूप मला आवर्जून सांगाव असं वाटेल ते म्हणजे ती ग्रेटा थनबर्ग नावाची जी क्रिटा क्रीटा जी व्हायरल झाली जी पर्यावरण क्लायमेट हा क्लायमेट चेंज वरती बोलते आहे पंधरा वर्षाची मुलगी बरोबर आणि ती आता सगळ्या त्याच्या आहेत तर तिनी सेन्सेशन ती सेन्सेशन जगभरची झालेली आहे आणि तिने सगळ्या लोकांना आव्हान तिथे असं केलं युनायटेड नेशन्स मध्ये जाऊन सुद्धा की माझ्या पिढीचं काय आणि तुम्ही हे जे आता सगळे प्रश्न निर्माण करता आहात तर त्या प्रश्नात मी पुढे राहीन की नाही पन्नास साली काय असेल आणि याबद्दल मला कन्सर्न वाटतो असं म्हणून ती स्वीडन मध्ये जाऊन पार्लमेंट समोर उरवून तिने ते आंदोलन सुरू केलं आणि भाषण द्यायला छोटी मुलगी काय चेंज घडवू शकते याची ती मिसाल आहे की आपण काहीच करू शकत नाही असं जे वाटत असत तर तिथे ती काय करू शकते हे तिने दाखवून दिलं पण इंटरेस्टिंग म्हणजे हे तुम्ही आवर्जून ऐकाच ऐका याचं कारण ते तिने स्वतः आवाजातलं पुस्तक इथे उपलब्ध एक नंबर हे खूप त्याच्यामुळे तिचे जे काही भाषण आहेत ती सर्व भाषण ही कव्हर केलेली आहे त्यामुळे आणि फार इंटरेस्टिंग आहेत तुम्ही ऐकत असतानाच ते तळमळ आहे ना त्याच्यामुळेच ऐका पोचतेच पोचते त्याच्यामुळे हे नक्की या महिन्यामध्ये ऐकलं पाहिजे असं नाव पुन्हा एकदा सांगाल तिची भाषण आहेत ती सगळी नावाने नावाने सर्च केलं ग्रेटा सर्च केलं तर तुम्हाला ते लगेच मिळू शकेल या व्यतिरिक्त मराठीमध्ये काही प्रोजेक्ट्स अजून येत आहेत ये ये ते सांगितले पाहिजेत असं मला वाटतं त्यातलं एक म्हणजे आता दिवाळी संपली ऑक्टोबरमध्ये आणि नोव्हेंबर पासून दिवाळी अंकांची लायब्ररीज अनेक जण लावतात म्हणजे दिवाळीतच लावतात आणि पुढे दोन तीन महिने दिवाळी अंक वाचले जातात किंवा मिस करत असतील दिवाळीला आपल्याकडे दिवाळी अंकांची परंपरा आहे ना एवढी मोठी आणि तीन महिने चार महिने वाचण्याची पण परंपरा आहे सगळे दिवाळी अंक हे वाचले जातात कारण पेपर वाचण्याची सोयच नसते फक्त सोन्याची आणि साडेच्या दागिन्यांची आणि दुकानांची सगळी किंवा गोष्टी बिष्टी आपण दिवाळी अंकांमधनं वाचतो बरोबर तर आता यावेळेला माहेर मेनका आणि जत्रा या तीन दिवाळी अंकामध्ये महत्वाचे दिवाळी अंक आहेत त्यातल्या चार चार अतिशय उत्तम कथा ह्या स्टोरीटेल दिवाळी म्हणून आपल्या आपण वाचल्या गेल्या ते त्या ऐकता येतील बरं तर हे दिवाळी अंकाच खास वैशिष्ट्य आहे की जे ह्या आता नोव्हेंबर महिन्यामध्ये तुम्ही नक्की ऐकू शकता माहेर मेनका आणि जत्रा हे अतिशय पॉप्युलर फिजिकली जाऊन विकत घ्यायची अजिबातच गरज नाही आता त्या स्टोरीज ऐकायची विकत घेऊन तर वाचाच नक्कीच बरोबर वाचणं आणि ऐकण सा, साड्या पाहायच्या असतील आणि मॉडेल्स वेगवेगळ्या पाहायच्या असतील वेगवेगळ्या दागिने वगैरे पेपर विकत घ्या पण खूप छान कथा ऐकायच्या असतील तर स्टोरी वेगळा अनुभव अगदी त्यामुळे दिवाळी अंकाच्या या कथा आपल्याला तिथे वाचता पण येतील माहेर मध्ये आणि ऐकता पण येतील या पद्धतीची माहेर मेनका आणि जत्रा जत्रा यातल्या एकूण म्हणजे बारा कथा आपल्याकडे दिवाळी म्हणून आपण त्या दिवाळी स्पेशल दिवाड़ी स्पेशल खासल नोव्हेंबरमध्ये हा आता त्या ऑक्टोबर एंड ला रिलीज होतील नोव्हेंबरमध्ये तुम्हाला ऐकता येईल कारण आता ते दिवाळी अंक येतात आधी मग आपल्या कथा ह्या त्याच्यानंतर येतात त्याशिवाय गोनी दांडेकर यांचे कृष्णवेद आणि रुमाली रहस्य हे आपल्याकडे येते आणि ते वीणा रुचिर कुलकर्णी मृणाल कुलकर्णी विराजस हे फॅमिली आहे त्यांचे हे वाचलेल्या आहेत आणि एक जुनं प्रेमाचा जो कृष्णाच्या प्रेमात पडलेले वेगवेगळे रंग आहेत त्या कृष्णवेदमध्ये मध्ये तर ते ही ऐकण्या जाग झालेलं पुस्तक आहे सुहास शिरवळकरांची दास्तान हे ती आहे पानगळीचं झाड म्हणून मतकरींचं एक रत्नाकर मतकरींचं फार सुंदर पुस्तक आहे ही सत्य गोष्टीवरती आधारित आहे की एका कुष्ठरोग झालेल्या मुलीला तिचा कुष्ठरोग बर करण्याकरता एका नॉर्मल तरुणाने जे प्रयत्न केले आणि मग त्यातनं तो तिच्या प्रेमात पडला त्या प्रश्नामध्ये हे झाला तिच्याशी लग्न केलं आणि त्याच्यानंतर या सगळ्या याच्याबद्दलचं त्या दोघांमधलं पत्रव्यवहारात निर्माण झालेली अशी ती कादंबरी कु, हो कृष्ठरोगी म्हणल्यानंतर फार फिजिकली ते एकत्र राहू शकले नसतीलच नाही नंतर लग्न पण केले आणि ती बरी झाली बरोबर हे सगळे पत्रव्यवहारात त्यांचं फुलत गेलेलं प्रेम त्यांनी घेतलेला निर्णय तर ते खूप इंटरेस्टिंग कादंबरी आहे पानगडीचं झाड नावाची मतकरींची आणि मतकरींच्या शैलीत लिहिलेली आहे आणि सानियाची भूमिका म्हणून एक कथासंग्रह आहे सानियाचे जे प्रेमी आहेत जसं गौरी देशपांडेचं एक फॅन फॉलोईंग आहे तसं सानियाचं एक फॉर फॅन फॉलोईंग आहे आम्ही या भूमिका ह्याच्यावरती तशा प्रकारची मालिका वगैरे पण झाली होती तर तिच्या कथा फार अप्रतिम आहेत तर तेही पुस्तक आता आपल्याकडे नोव्हेंबरमध्ये येते तर असं संपूर्ण खजिना आहे नावं याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत पुलांचे लेखक लेखांचा जे संग्रह आपण हे केलं ना ते कोणी वाचले आहेत प्रत्यक्षामध्ये तर दिलीप प्रभाळकरांनी तुम्ही आहे देवा हे कधी सांगणार चिन्मय मांडलेकरनी वाचलेलं आहे तर असे आणि टीम आहे ती सगळी म्हणजे सगळे मोठे नाममंत लोक याच्यामध्ये सेन्सिबल सहभागी तर अक्षरशः नोव्हेंबर सेलिब्रेट करावा अशा प्रकारचं संपूर्ण आता खजिना दिवाळी करतात येस खजिना हा सुट्टी एन्जॉय केल्यानंतर आता खानाची दिवाळी साजरी करा आणि खरोखरीच विचारांची फटाक्यांपेक्षा याच्यावरती खर्च करावा अशा पद्धतीची दिवाळी आहे आणि सुकिर्ता तुला काही सांगायचंय मला मा... एक जाता जाता हा प्रश्न विचारायचा आहे की बरं तुम्ही आता एवढा सगळा खजिना ओपन केलाय खरं सुकिर्त आता तूच त्याचं उत्तर देके तरी सुद्धा जे नेहमी मी म्हणते की बरोबर आहेत सगळी पुस्तकं तुमच्या आवडीची आहेत सगळे लेखक तुमच्या आवडीचे आहेत बऱ्याचशा पुस्तकांचे राईट्स घेताना तुम्ही त्यांच्याबरोबर सहवास आ, आ, तुम्हाला मिळाला त्या लेखकांचा किंवा सुकीर्त ओरिजिनल्स करून घेताना तू लेखकांबरोबर त्याची आयडिया टू स्टोरी इतपत तू त्याचा प्रवास केलेला आहे त्यामुळे तुला सगळी पुस्तकं आवडणारच तरीही तुझ्या आवडीचं नोव्हेंबरमधलं मला पुस्तक असं सांग जे ऐकणारे आपले जे श्रोतूवर्ग आहेत त्यांनी ऐकायलाच हवं स्टोरीटेल ॲपवरती असं कुठचंही तुझ्या आवडीचं एक पुस्तक सांग चल, दी, दी तीन तीन <laughs> हा म्हणजे मला त्यात अॅक्वायर्ड मधलं एक आणि ओरिजिनलचं एक असं सांगावंसं असं वाटेल तर ऑफकोर्स तीनशे तीन पावनखिंड ऐकावंच कारण हा खूप वेगळा अनुभव असणार आहे आणि ती फक्त गोष्टी पुरता नाही तर तो वेगळा अनुभव आहे एक्झॅक्टली exactly. त्यामुळे ते नक्कीच ऐकावं सारखं आणि मला मी स्वतः पर्सनली ऐकणार ते म्हणजे आहे मनोहर तरी त्यामुळे ते पण खूप लोकांचा म्हणजे काय म्हणतात ना की इमोशनल होतील लोक हायली रेकमेंडेड हायली ही दोन पुस्तकं मी नक्कीच सांगेन कि बाब छान सांगशील की तुझ्या मते नोव्हेंबर मध्ये ही सगळे तू नाव घेतलीच तरी सुद्धा अवघड प्रश्न असल्यामुळे आहे मला माहिती आहे तर अवघड प्रश्न म्हणजे सगळ्या पुस्तकं प्रेम असतं ना पब्लिशरला पण तरी हो. सुद्धा एक असा एक खूपच माझ्यासारखा एखादा आळशी व्यक्ती असेल आणि त्याला नोव्हेंबर मध्ये बघा एकच पुस्तक मला ऐकायचं लेज बिझी मी मोदी नंतर तर एखादं कुठलं पुस्तक नाही मला आता ऐकण्यात मध्ये इंटरेस्ट आहे ते कॉमन मॅन नरेंद्र मोदी हे नेमकं काय आहे माझा जोक वापर मोस्ट सांगत होताच तेव्हाच मला असं झालेलं की हे फारच इंटरेस्टिंग मोस्ट कॉमन मॅन हु इज अनकॉमन हे हे उत्सुकता आहे की एक्झॅक्टली काय अगदी काय आहे ते मुख्य म्हणजे अंबाने आणि मोदींचं पुस्तक एका महिन्यात येते हा केवळ निव्वळ योगायोग आहे नाही तेच <laughs> आ, आज त्याच्यात <laughs> <थे> <laughs> वोटिंग झालेलं आहे मला याच्याविषयी काय बोलावं का काय बोलू नये काय बाबा आपला पॉडकास्ट चालू ठेवायचं आहे स्टोरी कडून आपल्याला चेक येणं पण चालू ठेवायचंय फार काही मला बोलता येणार याच्याविषयी पण डेफिनेटली मला या सगळ्याची उत्सुकता आहे आणि ही इतकी अप्रतिम पुस्तकांची नावं तुम्ही आता सांगितलेत म्हणजे मला विश्वासच नाही बसत आहे हा तीनशे तीन पावनखिंड असेल किंवा आता पुलंचा खजिनापासून दिलीप प्रभावळकरांपासून सगळे आता आपल्याला भेटायला येणार आहेत नोव्हेंबरमध्ये हे ऐकल्यानंतर मला कमाल एक्साइटमेंट म्हणजे माझी नाही का म्हणजे मला असं वाटतं काम वगैरे काही करूच नाही दिवाळीची एक्स्टेंडेड सुट्टी घ्यावी आणि हे सगळं आता ऐकत बसावं सुट्टी घेण्याची गरज नाही उलट नोव्हेंबर मध्ये मला नक्की माहितीये की कामावरनं जाता येताना ही सगळी पुस्तकं ऐकून होतील बरोबर हा एक खूप मोठा फायदा आहे बरोबर ऑडिओ बुक्सचा फारच फारच मोठा फायदा आहे बरोबर चालेल मित्रमैत्रिणींनो श्रोतू वर्ग आणि जे जे सगळे माझे खास फॅन नाही का म्हणजे फॅन फॉलोईंग आपली फॅमिली तर त्या सगळ्यांना पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा आणि त्याच्या आधी ही सगळी जी पुस्तकं सांगितली आहेत त्यातलं तुमच्या आवडीचं पुस्तक, पुस्तक एकच तुम्हाला काम करायचं आहे म्हणजे कसं आपल्याला कळतं ना की तुम्ही ऐकताय नाही का म्हणजे एका बाजूला मी बडबड करते आणि तुमच्यापर्यंत काहीच पोचत नाही असं नको व्हायला म्हणून आत्ताचं जे मंथली फेवरेट्स नोव्हेंबरचं हे पॉडकास्ट जर तुम्ही ऐकलं असेल तर स्टोरी टेल मराठीचं इंस्टाग्राम अकाऊंट किंवा फेसबुक अकाउंटवरती त्याच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा की कोणत्या पुस्तकाबद्दल तुम्ही जास्त उत्सुक आहात हे जर तुम्ही पॉडकास्ट ऐकलं असेल आणि तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जर एखादं नाव पुस्तकाचं मला सांगितलं तर मला अंदाज येईल की नाही का म्हणजे इतकी सगळी बडबड चालू तर कुठंतरी तिकडून ऐकताय तरी बरोबर बर ना तर मला हे पुस्तकाचं नाव नक्की सांगा आणि ही सगळी पुस्तकं ऐकण्यासाठी स्टोरीटेल डॉट कॉम स्लॅश मराठी या वेबसाईटवरती जाऊन स्टोरीटेलचे ॲप डाउनलोड करा नाही तर एरवी तीनशे रुपये भरावं लागतं तीनशे रुपयात बरंच काय काय बाहेर पण विकत घेता येतो पण तरीसुद्धा या पुस्तकांसाठी तीनशे रुपये घालायला हरकत नाही पण पहिला महिना फ्री आहे आणि ही सगळी पुस्तकं तुम्हाला फुकट ऐकायला मिळतात लक्षात घ्या फुकट हे सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणून स्टोरीटेल ॲप डाउनलोड करा आणि ही सगळी पुस्तकं ऐका पुन्हा एकदा खूप 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 थँक्यू मनापासून थँक्यू माझी सगळी बडबड ऐकली तणीत छान पुस्तकांची नावं तुम्हाला कळाली असतील तर मला आता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगताय त्यामुळे पुन्हा एकदा खूप थँक्यू